एकत्र लढलो तरच फायद्याचं, नाहीतर टांगापलटी घोडे फरार. देशभरात नुकत्याच लोकसभेचा निकाल जाहीर झाला. 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला 240 जागांवर समाधान मानावे लागले, तर इंडिया आघाडीला आपली झेप 234 जागांपर्यंत मारता आली. काही राज्यांमध्ये भाजपने सर्वोत्तम कामगिरी केली, तर काही ठिकाणी भाजपला बॅकफूटवर जावे लागले. त्यातील एक ठिकाण म्हणजे महाराष्ट्र. गेल्यावेळी 42 जागा मिळवणाऱ्या भाजप शिंदे युतीने यंदा 45 जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलं होतं, पण यावेळी त्यांना फक्त 18 जागा महायुतीला मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपला 9 जागा, शिंदे गटाला 7 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे. भाजपच्या या पराभवाची चर्चा राजकीय वर्तुळात तसेच महाराष्ट्रासह देशात उमटू लागली आहे. भाजपचं जरी सरकार येणार असलं तरी महाराष्ट्राच्या पराभवाची चर्चा सर्वात जास्त होताना दिसत आहे. त्याचं कारणही तसंच आहे. भाजपने महाराष्ट्रात 2 प्रादेशिक पक्ष फोडून सत्ता स्थापन केले, त्यानंतर प्रत्येक महाराष्ट्राच्या नेत्याला धमकावून म्हणजेच ईडी सीबीआयचा धाक दाखवत आपल्या पक्षात ओढले, तसेच आपण आता सेफ आहोत, आपण निवडून येऊ शकतो असं जेव्हा त्यांना वाटलं तेव्हा त्यांनी निवडणुका लावल्या. त्यांनी देशभरातील जनतेला तर गृहीत पकडलं होतंच, पण महाराष्ट्रातील जनतेला देखील त्यांनी गृहीत पकडलं आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतूनच जनता काय ती भाजपला त्यांची जागा दाखवेल अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू होते, आणि जनतेनं काय केलं हे आपण सगळे आता पाहतच आहोत. भाजपचा हा झालेला पराभव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चांगला जिव्हारी लागला असून त्यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी देखील दर्शवली आहे. तसं आपण भाजपच्या उच्चस्तरीय कमिटीला सांगणार असे देखील त्यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. परंतु आता या सगळ्यात एक चर्चा अशीही समोर येत आहे की निवडणुकीपूर्वी शिंदे आणि पवार यांचे काय होणार. भाजपला चांगलीच जागा निवडून येतील आणि शिंदे आणि पवारांना भाजप कानाडोळा करेल अशी चर्चा निवडणुकीच्या निकालापूर्वी जोरदार चालू होती. परंतु या लागलेल्या अनपेक्षित निकालाने महाराष्ट्रातील भाजपचे धाबे दणाणले असून एकत्र राहिलो तर फायद्याचं, नाही तर आहे ते पण नाहीसे होईल अशी भीतीजनू काही भाजप नेत्यांमध्ये आहे अशी चर्चा दबक्या आवाजात ऐकायला येत आहे. पवार आणि शिंदे यांना पकडून ठेवण्याचं काम आता भाजप नक्कीच करेल हे मात्र त्यानंतर स्पष्ट होतंय. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.